प्रश्न पहिला जगात सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीत अव्वल असणारे चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोणत्या देशात स्थित आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सिंगापूर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा सौर ऊर्जेचे जास्तीत जास्त स्थिरीकरण कशाच्या मार्फत केले जाते तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी हिरव्या वनस्पती आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा डॅश डॅश यांच्या व्यवस्थेमुळे मृदा सेंद्रिय द्रव्य पदार्थ आणि पोषण मूल्यांच्या गुणवत्ता सुधारते तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पीक अवशेष आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा डॅश डॅश ही ग्रामीण भारताकरिता सर्वात उत्तम प्रकारची शेती आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सहकारी तत्वावरील शेती आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा लहान ग्रहाला कोणत्या भारतीय खगोलशास्त्रज्ञाचे नाव आंतरराष्ट्रीय खगोल राष्ट्रीय संघाने दिले तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए अश्विन शेखर आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने असलेली पीक पुढीलपैकी कोणते तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सोयाबीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय खारपोटी परिसंस्था संवर्धन दिन साजरा केला जातो तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सव्वीस जुलै आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावा चंद्रयान थ्री मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या द्रक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा कितवा देश असेल तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए पहिला प्रश्न क्रमांक तेरावा राज्यात खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता एकरी तंत्राचा अवलंब केला जातो तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी भुईमुग आपला योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा नरेंद्र मोदी यांना ग्रँड कॉस ऑफ द लिजन ऑफ ओनर हा कोणत्या देशाचा पुरस्कार मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी फ्रान्स आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणत्या ऍप्लिकेशनवर महाराष्ट्रातील शेतकरी शेती आणि पिकांची एकत्रित माहिती मिळणार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ॲग्री स्टॉक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळावा तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए कर्तरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वा घ आकाशात गिरट्या घालते या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी संकेतार्थ आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा तर बघा पुस्तके शब्द दिलाय आणि याची विभक्ती काय आहे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणावीस दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शब्द काय सहोदर सहोदर शब्द आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी भ्रात आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा आणि वाक्य काय बघा प प्रदीपकडून लिहिले गेले तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी कर्तरी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी सामान्य नाम कोणते तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी वृत्तपत्र आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस काळ ओळखा वाक्य काय गोपाळचा वाढदिवस साजरा होत होता आणि याचा काळ ओळखायचा आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी चालू भूत काळ आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी भाव वाचक नाम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती महत्त्वाचे प्रश्न असेल किंवा नोट्स असेल या ठिकाणी टाकत असतो जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी लिंक टाकत आहे त्यावर क्लिक करून सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल आत्ताच्या आता जॉईन करून घ्यायचं आहे सोबतच जर तुम्हाला कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर या ठिकाणी मी त्यांची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इथून मागचे सर्व आपले महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या प्रश्न क्रमांक चोवीस चौदावे रत्न दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी खूप मार देणे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस राम भरपूर खात असे या वाक्यातील काळ ओळखा तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए रीतीभूत काळ आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नीखंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे नीलकंठ तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए बहुव्री ही आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ या अवतरणातील उभयान्वयी अवयवाचा प्रकार कोणता तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी विकल्पबोधक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी वर्णमाला आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या दररोज या ठिकाणी असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला चा सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल ऐकाउनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते, ते, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न क्रमांक एकोणतीस धैर्य कीर्ती चांगलपणा वात्सल्य गुलामगिरी आनंद या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी भाववाचक नाम आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे वाक्य काय आहे बघा सूर्य उगवला की लोक कामाला लागतात तर बघा आपलं जे काय योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन मिश्र वाक्य